वसुंधरा ज्वेलर्स एंड सन्स प्राइवेट लिमिटेड प्रस्तुत मराठी वेब सीरीज चांडाळ चौकडी। गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाता जो तो समझो लागे स्वतःला बल्ला मोठा नेता। हे गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाता जो तो समझो लागे स्वतःला बल्ला मोठा नेता। आब अर्धी उगी फुकाचा हलूच मर्द दड़ी चांडाळ चौकडी। आणि तिकडे आमरा भाषा राजवाड्याला राखण आहे मी। राजवाडा हे काय राजवाडा आपला राजवाडा आणि काय करतो राजवाडा पुढे काय पसरला एवढा कोणी त्याच्यात जाऊ नये राजवाड्यात म्हणून मी राखण बसलोय इथं। आणि कालपासून मरण्याची बेजरी मला कोणी भेटल नाही का कोणी खेटायला आलं नाही। राजवाडा दाखव की चल बस। अगं महिने येतो राजवाडा वेगळा आहे तू शांत बजारा। हा नाही काय झालं तुला? मला पाहुणे रावळ्यात गेलो होतो आमरसाचं चालू आहे ना शिजन। पाहुण्याने आमरस खाऊ घातला वाड्याच कालून आमरस काय पचल नाही म्हणूनच म्हटलं वास कुठून येतोय बनला कुठे जात गावात गेलं परत लय पंचायत हागायची कुठं बघायला गावात थांबा वाटत नाही। असं झालंय फुकटचं गाव लावून पटक्यान धावलं हावऱ्यागत आपलं खाल्लं आणि लागलं हागर हागवणीवर। तुम्हाला काय करायचंय तुमच्या बापाचं खाल्लंय काय मी दुसऱ्याचं तर खाल्लं ना बापाचं बाबा म्हणून पचलं नाही। पचलं नाही कष्ट करावा जरा स्वतःच करून खावा दुसऱ्या लोकांना खाऊ घालावा पचत असत तुम्ही खाऊ घालणं एखादी वार काय होतय गावचा सरपंच आहे खाऊ घालाव तुम्ही जेऊ घालाव एखादी वार। त्याशी बोंबलीची चटणी केली होती आणि भाकरी केल्या टोपल्या सकट्यानी पळून आणली बघा त्यांनी म्हणते खाऊ नाही घाल इतकं तर बिनला जाय आणि म्हणतो खायला घालत नाही दुसऱ्यांचा चूर चूर बरं खातोस रे चोरायला मी काय कुत्रे आहे का मी माणूस सरपंच हक्क आहे मा गावावर हक्क आहे म्हणून मी तुमच्या घरात घुसून खाऊ शकतो कुणाच्या बी घरात आता तू घावर मला नाही तुला कुत्रा त्याचला तर बघते तुम्ही पुढे मुनी नाव घ्यायची जरा काय चवाच खायला प्यायला कर जाओ जरा तेल टाकी जा चिकट वाहनाची आहे तुम्ही मोठ्या घर पोकळ वासा वारा जाय भासा भासा नाव ठेवायची नाहीत एक तर फुकटची खातोची खातून शायनिंग करतोय वरून आम्हाला वय वय ह्याचा हागून हागून शरीरातलं कुलन संपलेलं दिसतंय बसता पण येत नाहीये बघा की होय तुला काय करायचंय शांत बरं झालं नाही नाही तेच म्हंटलं काय बाय म्हणलं बादशा झोपलाय म्हणलं काय झालंय बघा चला चाललो होतो आम्ही आमराई मध्ये आंबा खायला आंबे खाण्या जा ना मी आंब्या खालीच गेलो होतो एकदा मस्त आंबे जा आता ह्याचा आमरस निघाला आंब्याच काय घेऊन बसली महिना काय जा इथून उठा काय नाही तर झोपा मग माझ्या सोबत इथं खाली इथं झोपा मला झोपायला कोणी सोबत नाही ना निर्लज्ज सदा सुखी काही बघत बावळट कुठलं चल बाय नाही अरे झोपा ए बाईने तुला कोण बोललं झोपायला इथं काय इथं सोबती सापती म्हणून म्हणत एखाद्या झोपायला सोबत नाही गावात माझ्या सोबत काय नाही त्याला मस्त कोणाचं नशीब लागत बादशा सोबत मी झोपायला अख्खा गाव माझ्यासोबत झोपतय पण मी कोणाला म्हणतोय का कुत्रे झोपत आहे माझ्यासोबत कुत्रे मांजर नाही आज मांजरे सोबत झोपला Thank you.
लाल दू पते वाली तेरा नाम तो बता हाय 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 मी इथं उलटलं नाही अजून तुम्ही असं दाग दाग कधी जाऊ नका बघ वहिनी मग काय गाणं म्हणत येतात जाऊ बघा होता कोणाला बोलू लागले तुम्ही आऊ ते माझा आईचा फोन होता खरं सांगा ह्यो का मला खोटं बोलू नका बघा तुमच्यासोबत काय खोटं बोलायचंय नाही नाही तुम्ही मला धोका दिलाय मला 100% कळालं खरं सांगा तुम्ही कोणाला मी काय तुमची बायको आहे बाई धोका दिया म्हणायला नाही पण वहिनी तुम्ही मला आवडता ना म्हणजे वहिनी म्हणून ना हा मग पण माझी आहे हो तुमच्यावर अहो खरं सांगते आईच होती हो का दाखवते हो का कोण आहे दिसतं वाचताय का वाचता लकाना आई हा पण तुम्ही आई म्हणून तर नंबर शेव केला नाही की कोणा नको ते डोकं नका चालू बघा तुम्ही कशाला ते सांगा नाही तुम्ही दिसल्यात नाही कुठ म्हणलं 100% तुम्ही शेतात करत असणार तरीच म्हणलं वास काढतच येणार तुम्ही नाही पण मला कर म्हणा वहिनी तुम्हाला शोधून हा बरोबर कर म्हणा काय म्हणली आई काय म्हणती आई आईच रोज होती बरी आहेस का ए बरी आहे म्हणायचं सुख देव मी लय काळजी घेते म्हणायचं हा तेवढंच सांगते नाही आता मग दुसरं कोण आहे इथं तुमची काळजी घ्यायला मला नाही गरज कुणाची माझी मी बरी तसं म्हण नाही वहिनी तुमचं काय काम होत ती सांगा मला ते पिक्चरला बघायला जावा म्हणलं होत तुमच्या संग पिक्चर बघायला मी नाही आता तुम्ही मला सांगा तुम्ही सकाळी सकाळी उठता मग काय करता काय करते माझी डायरेक्ट शेताला येता सकाळी उठता डायरेक्ट शेताला येता सकाळी उठता डायरेक्ट शेताला येता मग माणसाचा जीव कटाळते की नाही कटाळू द्या मग मग त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही माझ्या सांगा चला पिक्चरला पिक्चरला चला म्हण फॉरवर्ड बघितलं का कधी स्वतःच पिक्चरला चला अहो पिक्चर मध्ये तुम्हाला माहित नाही का हिरो हिरोनीला काय म्हणतोय काय म्हणताय आय लव्ह यू मग तुम्ही हानू नका फॉरवर्ड असं नका ना करू बरं असं लांबून म्हणतो काय आय लव्ह यू काय तर या माणसाची अकल बिकल आहे का नाही सांगितलं ना नाही म्हणून बरं तुम्ही म्हणा नाही एकदा अहो लग्न झालंय ना माझं हो द्या ना काय बिघडालंय तुम्ही निघा बरं का इथलं आता जातो मी जातो मी काय करताय खात का कोंबडा घ्या अगं महिने बघ बाय मला आधी जर आलाय मोनताई तो कसं तोंडात घालायची जर आला हा मग म्हणजे काय चावलेलं असते का ती गई बने आता इथं चावल्यावरच असं होतं की अगं तसं नसतंय महिने कसं लय ताप आला किंवा लय टेन्शन घेतलं ना मग ती येत असते होय का हा ताप आला नाही येत तुला जर तुझ एवढा मोठा जर आहे महिने बेबी आहे म्हणा नाही नाही पण काय बरं नव्हतं काय तुम्हाला अहो हा ना दोन दिवस ताप आलता आणि त्यांनी बघा ना तसं झालंय सगळं अहो काय नाही आलतो जरा फिरत फिरत जरा वातावरण छान आहे ना हा कोंबडं खायला गुलमोहर तेव्हा आलो होतो बरं बाई तुमचं कुठं चालले होते काय येते मी चालले घराकडे पण बोला की मग काय म्हणताय अहो काय झालंय माहिती का मोनताई तू सुक्या अहो नको नको करून टाकले बाई त्यांनी मला काय केलं काय झालं म्हणून काय विचारता अहो नुसतं माझ्यासोबत लग्न कर म्हणून पिडतोय मला काय सांगू तुम्हाला आता जाऊ दे की करून टाक एकदा महिने नवरा हाय माझा मारतच असतात अगं महिने तुला बोलायचं सुंभार आहे काय बोलते तू त्यांचं लग्न झालेलं आहे तू सुट्या म्हणते बाळा सगळं लग्न कर आता नाही तर काय करलं अहो एवढं तर काय नाही मोनताई कुठं गाणीच म्हणतोय कुठं कविताच करतोय नाचतोय काय काय वैताग आणलाय बघा काय सुद्धा कळा नाही मला आणि मग चांगला बदडायची की धरू अहो त्याला बदकावलं तरी कळत नाही
म्हणजे ऐकणच होय ऐकणच त्याला म्हणलं ना सुक्यातून माझं लग्न झालंय आणि म्हणते हो दे की मग मी बी करतो दुसरं लग्न नाही नाही विनी काम करा तुम्ही हे बियन जर असं ऐकत नसेल ना तुम्ही तात्याला सांगा तात्या बरोबर जिरवतय त्याची बरोबर ते हाय बर का म्हणत आहे तात्या जिरवत्या पण मग चला माझ्यासोबत तुम्ही बी नाही मी नाही येत आता मला जरा काम आहे एक काम करा तुम्हीच जा आता ती बांस येऊन थांबले जरा घरी हा दिशी नाही वेळ आज अहो बिशी आहे मला बी यायचं की बिशीला पण आता ह्यो कुठं ना आधी नसतर दे बाई मला लय नको नको झालंय बरोबर वहिनी पण मी काय म्हणते बाया या सुक्याला आकुल काय उगाच म्हणायचं अहो मोनताई काय सांगू उग आय लव्ह यू म्हणू म्हणू माझं डोकं उठवलंय नाहीतर काय राखे रस्त्याने माझ्या माग मागत असलं बोलत सारखी चांगला चपलेले तोडावला असत मी कमी केलंय का मी तर बसली असती सुक्या राहिलाच नसता मी तू करते का लग्न सुक्यासही हा महिने कर खायला घालत नाही स्वतःच खादळत राहते नाही 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 खादळ काय तो घालत की तुला लग्न केल्या बरोबर खायला घालते तेवढीच माझ्या मागची बला टळण मग सांगा की तुम्ही त्याला बरं सांगते बरं म्हणत आहे आज मी तात्यांच्या कानावर घालते मग बघू काय करायचं घाला 100% घाला तात्यांना कुठं बघितलंय तात्या आहेत की तिकडे जा की तुम्ही आहेत ना हा घरीच चालते मी जाते हा भेटू परत हा बोला तात्या एवढ्या संध्याकाळचं मला कस काय बोललीया अरे बाबा आता सुका तू का बारीक माणूस आहे का मला सांग गावातलं पान तुझ्या शेवा हलतय का हलत ना तुम्हाला सांगतो बादशाह जरी सरपंच असला तर त्याला सल्ले मये असतात म्हणजे अख्खं खरं तर गाव तूच चालवतो जसं मुख्यमंत्री असतात कॅबिनेट मंत्री असतात पण त्यांना सल्ला द्यायला त्यांचे सचिव असतात IAS ऑफिसर ते खरं राज्य आणि देश चालवत असतात तसं सरपंचाला सल्ला देण्यासाठी तू मेन माणूस आहे म्हणून अख्खं गाव चलतो मग बरं एवढ्या महत्वाच्या माणसाला तुम्ही आता बोलिल्या मला सांगा पटकन काय काम आहे तुला या ठिकाणी बोलवायचं कारण म्हणजे असं दिसलं का तुला टुक टुक पुढं कुठं होता त्या नीट बघ नीट नाही थांबा चष्मा घातला नाही लावून दिसलं का चष्मा घातल्यावर दिसलं बघा काय झालं अरे बापू लागला लगेच चालवायला आणि सचिव व्हायला आणि काय व्हायला काय झालं म्हणलं आज कळल उद्या कळल जाऊ दे पोरगा आज सुधरण उद्या सुधरण तुझं तर एक एक पाऊल पुढे चाललंय तुझ्या गोष्टीचं तुम्हीच म्हणते की त्या माणसानं एक एक पाऊल पुढे टाकलं अरे पण चांगल्या ठिकाणी टाकायचं पाऊल पुढं तुझं काय चाललंय गोष्टीचं तुला मागच्या वेळेस पण काय म्हणलं ते रोपे आले होते माझ्याकडे सारखं सांगितलं रुपये म्हणले तर त्या सुक्याला समजून सांगा ते म्हणले मला आय लव्ह यूच म्हणतोय गाणीच म्हणतोय आणि कुठला कुठला पिक्चर बघा घेऊन चाललो तिला कुठला पिक्चर बघा घेऊन चालला नाही नाही म्हणजे असं म्हणजे ते कपल जात आहे तसं नेणार नव्हतो मला वाटलं त्याला शेतात काम करून कंताला आला असं कंताला आला मग आपण संगमंग जाऊ त्याचा जरा थकवा कमी होईल पिक्चर बघल्यानं म्हणून तिजे ते बघाल ना तिला काय बघायचं काय नाही तुला काय करायचं तिला कंताला आलाय का फंताला आलाय का काय करायचं तिला पिक्चर बघाल नाही काय तुला करायचं रे आणि तुला एवढाच जर किडा हुरसळत असेल तर गावातल्या बाकीच्या बायका सगळ्यांना घेऊन जा ना पिक्चर बघायला टेम्पो भरून ओ तात्या मी काय लपल करायच्या हिशोबानं म्हणलं नाही मग रूपावणी तयार असतील तर मी लगन बी करायला तयार आहे सुक्या हळूच बोल बाबा तुला वल सुख काय कळत का नाही हा अरे बाबा तिचं लग्न झालंय गाय बनिया नवरा नसतोय ना तिच्या संग नवरा नसतोय पण लग्न तर झालंय ना आज ती काय लागते काळे आडनाव लावून त्या नवऱ्याचं आडनाव लावून तिथं जगते हा त्यांचा जर घटस्फोट वगैरे झाला असता तर मीच लग्न लावून दिलं असत त्याच्यामुळे लक्षात ठेव तू आता परत तिथं काय जास्त येड्यामध्ये करू नको तिने मला एकदा सांगितले दोनदा सांगितले तिनं सांगितले उद्या जर चुकून तिने तिथे जाऊन माहेराला सांगितलं आणि माहेराची जर दोन चार माणसं आली तिचा तू तुला माहित नाही तिचा भाऊ कसला आहे पैलवाने आणि तिची आई कसली माहिती का रोपी कसली असलीचे नुसते अरे एक जर तुला लाच घातली तू उठायचं नाही तू मग मला बी काय करता यायचं नाही परत तुला सांगतो बापू मग तुम्ही एक काम करा तुम्ही मायासाठी एखादी पोरगीच बघा लग्नासाठी हा ही गोष्ट बरोबर आहे ह्याच्यावर पर्याय बरोबर आहे म्हणजे तुला लग्न करण्याशी मतलब आहे नाही नाही ही गोष्ट खरी जर तुझं जर लग्न लावून दिलं ना तर डोक्याचा सिनेतापच गेला एक नाही दोन नाही सगळं लग्न लावून देतो पण त्याच्या आयला तुला पोरगी नाही नाही तुला पोरगीच बघतो कडे खरं झालं काय झालंय एक तर तुझा तू माझाच कार्यकर्ता रुपे पण आपलीच पोरगी मग काय होते माहिती का तू तिला काहीतरी माग पुढे केलं की ती येते ती मला सांगते धर मला तिला बी काय बोलते नंतर तुला बी काय बोलते एक काम करतो लाईक पाहुण्याची पोरगी आहे बरं का आमचे आणि त्यांना फोन करून विचारावं लागेल विचारा विचारा फोन ऐक मया जो मोठा आहे असू दे असू दे शौका असू दे पाहुण्याच आपल्या जवळच थांब थांब दोन मिनिट थांब फोन चुकून दुसऱ्याला फोन लागेल माझ्याकडे
काय म्हणू सर, पोरगी कसली बी असली तरी चलते, पण हाय काय विचारा. हॅलो, नमस्कार नमस्कार नमस्कार. तात्या बोलतोय. आता काय लय दिवसाने झाली आठवण, पण काय आठवणीला कारण तसंच होत. हा, ते आपल्या पिंकीचं लग्न झालंय का? हाय का? अच्छा, मोठीच झालंय का? बारके आहे अजून? हा, बर बर बर, बारके आहे ना अजून? नाही, काय झालंय, आमच्या गावात आहे ना, अंदर बोल. नाही बोला बोला, तुम्ही बोला. हा, ते आमच्या गावात आहे ना एक राजबिंडा पोरगा आहे चांगला. नाही नवरदेव. हा, नवरदेव चांगला पोरगा आहे. तर मला काय म्हणायचे, पिंकीसाठी मग येऊ का स्थळ बघायला? नाही नाही, पोराची गॅरंटी एक नंबर. दारू पेत नाही, काय नाही काय नाही, कसलं व्यसन नाही काय नाही. बाईचं तर अजिबात नाद नाही, अजिबात नाही. हा हा हा, नाही नाही मग काहीच अडचण नाही. हा बघा, मी तुम्हाला शब्द देतो, कधी येऊ? नाही डायरेक्ट बघायलाच येतो. हो का? पोरीला पोरगा पसंत पडला, पोराला पोरगे पसंत पडले की लगेच बार ओढून टाकू. उद्या नको का? मग चालतं की? परवा येतो, परवा येतो. उद्या कुठं पोरगे बाय? अरे काय, उद्या उद्या नाही, थांब जरा, पोरगे मामा तिकडे गेलेली आहे, तिला बोलून घेतो म्हणते. आज परवा या, उद्या नको. चालतंय चाल. हॅलो, ऐका की, परवा येतो आम्ही नाही क्या? हा, तर सांगा पोरला पण सांगा. हा, बोलून घ्या मामा तिकडून, बोलून घ्या. ठेवू का? हा हा हा, आईला सुका पाहुणा म्हणलं हरकत नाही, आम्ही पस्तळच बघतोय. तुझं काम आता बहुतेक जुळून जाईल का? आपण परवा काय करू, पोरगे बघाय जाऊ. जाऊ तात्या, जाऊ. लक्षात ठेव आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही गोष्ट उद्याचा दिवस गब्बस कुणालाही गावात सांगू नको आपण पोरगे बघायला जायचे म्हणून. तात्या कस काय, अहो एवढी आनंदाची गोष्ट आहे ना, लोक एवढी शहाणी आहेत का? आपल्या विरोधी पार्टीचे लोक गपचुप तिकडे कळवून तुझं लग्न जमाच्या दिवस मोडल. बट दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, बादशाला सुद्धा सांगू नको. बादशाह आपल्या विरोधी पार्टीचा माणूस आहे शेवटी. आणि गायबाण्या तुला लावलं तिकडे काढी, तर तुझं लग्न धडधडात पेटणं आधीच. अजिबात उद्या कुणाला एक दिवस तोंडावर बोट ठेवून गबस. परवा दिवशी आपण जाऊ मस्तपैकी, तुला पोरगे बघू, आणि मग चांगलं तर डायरेक्ट बाहेर धरून टाकू. अरे साखर पुट्यातच लग्न लावून देऊन डायरेक्ट पोरगेच घेऊन नवरीच. जमते तात्या, जमते. चालते, कुणालाच बोलणार मी. उद्याच्या दिवस गप बसायचं, कुणाला बोलायचं नाही. परवा दिवशी डायरेक्ट पोरगे बघायला, चांगलं नटून धरून या, कपडे इपडे घालून. कसले घालू तात्या कपडे? कोट बी टाक मस्तपैकी एखादा. कोट नाही ना माझ्या. आपण ठीक आहे, काम कर, आकडे माझ्याकडे, मी तुला कोट देतो. जमते जमते, कोट बी टाक मस्त, आणि टकाटक मध्ये जाऊ. चालते, हरकत नाही. धरतो फक्त कुणाला बोलायचं नाही. हो, थँक्यू तात्या. पाय आपण उद्या. आता आई, आता काय असू दे. अरे बापू, येतो. हा पण आतो नी ना जाऊ का? परवा दिवशी. हो हो, नक्की नक्की. लगीन होणार आहे, मला बघू येणार आहे. आई नाहीये, जरा गाडगं असत का तू आता? काय चाललंय तुझं? काय नाही उद्या आणतोय रे? काही नाही काही नाही, असंच उद्या मला लागलो. काहीतरी आनंद झालेला दिसतोय. नाही नाही काही नाही, तात्यानं मला सत्त वॉर्निंग दिली. अजिबात कोणाला काही सांगायचं नाही. मग आता काय करतो? काय करतोय? काय केलं? गावाला सांगतोय उद्या आणू आणू, माझं लगीन ठरलंय म्हणतोय. अजो बाप, म्हणजे गडबड झाली की? मग काय, मी सांगितलं तुम्हाला आहे का? आनंदाच्या भरात आहे ना तू, सगळ्यांना सांगून बसला. बरं जाऊ द्या, पांडवा मला प्रॉमिस करा, कोणालाच सांगणार नाही म्हणून. नाही सांगणार. अहो, तात्यानं मला सांगितलंय अजिबात ही गोष्ट कोणाला सांगायची नाही, कारण आपले विरोधी पक्षाचे लोक ही सोयी मोडतील म्हणलेत, त्याच्यामुळे कोणालाच काही सांगायचं नाही. कोणालाच सांगणार नाही गावात, आमच्या विश्वास ठेवू. नाही नाही, विश्वास आहे तुमच्यावर, पण बादशाला तर अजिबात सांगू नका. नाही नाही, बादशाचा आपलं काय एवढा विषय सांगायचंच नाही. काय सांगायचं नाही, काय म्हणून सांगायचं? बादशा दुसऱ्या पक्षाचा माणूस आहे, म्हणजे आपल्या विरोधी पार्टीचा माणूस आहे. तर मग तात्यानं सांगितलंय बादशाला अजिबात करू द्यायचं नाही, म्हणून ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. बरोबर, कोणाला म्हणू नका. बरं, नाही ना, शुभेच्छा तुला. चालतंय चालतंय, शुभेच्छा. आणि आम्ही तुझ्या लग्नाला येणार. म्हणजे आओ, तुम्हाला सांगतो तात्या, म्हणजे तर आता आज जाणार होते आम्ही, पण आज जरा अडचण आहे म्हण, तर परवाच्या दिवशी पोरगी बघायला जायचं आहे म्हणले. होय, तर मग आम्ही येऊ का? अहो, तुम्हाला येऊ का? आणा मला, मग येऊ का? माझ्या हातात आहे काय सगळा कारभार, तात्याच्या हातात आहे. तात्यानं जर म्हणले अण्णा भाऊ आपल्याला सुखदेवस ती पोरगी बघायला जायचं आहे, चला तर चला. मी कसं म्हणू? होय, मी काय कारभार येऊ काय?
चालते येतो हा हा चालते चला आमना जाऊ दे चला चला नव देव होणारा ये मला बायको येणारा ये सुका नव देव होणारा ये मला बायको येणारा ये अहो काय होणार नको नको केलं आणणार आहो आई हा बघा आले गावचे सरपंच बघा कसे पसरले त्याच्या आईला सगळा ऐ बादशाह उठा ऐ सरपंच असं झोपले हो सरपंच झोप द्या अरे रात्रीच झोपत जा सरपंच आहेस का काय तू उठ 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 पाठ बाय कोण आहे दुसरं कोण तुम्हाला उठवणार आहे रे गावात आता सरपंच झोपला की गाव मी झोपल झोपू द्या गावाला काय काम आहे का हा काम आहे का तुम्ही पाहना तुमचा घरीदारी पाहना बायका बिका सांभाळा आणि इकडं कुठं वर थोबाळ करून आले सरपंच पदाच्या टायमाला यायचं ना भीक मागाय द्या मला मत आणि आम्ही गावचा विकास करणार मला सरपंच करा मला मतदान केलं काय तू मग कुणाला केलं अरे केलंय दुसऱ्याला झालंय तिसऱ्याला आल्या आमच्याकडं पैसे पैसे आहे का काय पैसे नाही झोपला आता काय करणार दारू नाही काय नाही मग झोपावं लागत आहे निशा नाही काय नाही बिगर निशाच झोपावं लागत आहे का झोप जे म्हणतात ना जो झोपला तो संपला कायमचाच संपला मी कस काय संपल मग काय मी वायाकड काय काम नसल तर झोपतो मी तस मी बिगर काम आहे का काय नाही काय नाही ऐका ना ज्याच्या घर सरपंच त्याचा वाऱ्यावर गेला परपंच मग काय झालं आता आम्हाला परपंचच नाही वाऱ्यावर जाणार कुठून मग तू होईल त्यांचा बी होईल काय तर परपंच आहे आम्हाला काय लेकर आहे का बायका आहे का काय पाहायचंय का काय अरे ह्याला काय माहिती नाही काय काय माहिती सुखदेवच लग्न ठरवायचे उद्या सुखदेवच हा सुखदेव नवर माझे अगोदर मग सुखदेवाला दाखव तुम्ही मला कस काय विचारलाय सुख्याने लग्न आहे त्याच म्हणून अरे तू मोडशील म्हणून नाही सांगितलं तुला मी मोडशील काय दुश्मन आहे काय त्याचा तुला वाटत असेल आपल्यापेक्षा बारे जे ह्याच ह्याच होते ना आपलं का व्हायना हो का कस तरी वाटलं म्हणून तुला वाटलं असेल कोणत्या माय लागलंय त्याच लग्न तात्या तात्या तात्यालाही बेकार माणूस आहे नाही का तात्या चांगला माणूस आहे जमवून देतोय म्हणजे काय वाईट माणूस आहे वय तात्याने माझं लग्न मोडलंय दोन तीन लग्न मोडले तात्याना आणि याच जमवून द्यायला लागला तात्याला काय अक्कल बिक्कल हाय का नाही हाय का नाही अक्कल बिक्कल दोन हजार चार हात केले दादा हो का माझी मी मोठा आहे गावातला सरपंच आहे मला पाहुणे रावळे माहित आहे ते चहा पाणी करायला मला बायको पाहिजे का सुक्याला पाहिजे काय काय कामच उद्या जाणार आहेत आणि ही असंच झोपणार आहे वडा खाली मी झोपणार आहे मी पाहतो कसं काय करायचं नाही त्याच तर पाहतो मी सुख्याचा लगीन कसं होत पाहतो आधी लगन सरपंचाच नंतर लगन सुख्याच असं होणार आहे तुका नाही झोपणार आहेत आणि निघा म्हणते तुम्हाला जास्ती डोकं नका खावा अण्णा पत्र आणून द्याचाळी ही अशीच वाऱ्यावर जाणार यांची लग्न आहे ना पुढच्या जन्मात सुद्धा होणार नाही गाडी लावायला पाहिजे होती एसटी काय एसटी घेत असते का कुठं बघा बाजच्या पुढे येतो का बघा तिथं गेल्याच्या नंतर पाहुण्यांना कळून देऊ नका मी पेलेलोय बघा तू पेल्याच जाऊ दे मरू दे ते कळत तरी चालतंय पण आपण इष्टीनी पोरगा पोरगी बघाय आलोय हे कळून देऊ नका पाहुण्याने विचारलं कशाने आलोय तर बोलोरोने आलोय म्हणायचं स्कॉर्पिओ मोठं नाव घ्यायची जिंगरेची बोलोरो आलं रक्षामध्ये पण त्याच्या एखादी गाडी बांधायला पाहिजे होती काय असू दे ना बाबा तुला गाड्या टिकत्यात का जाळून टाकली यार पाहुणा ऐकल कधी आलोय आता दोन मिनिटं आहे का आणि लक्षात घ्या कुणी चावटवणी काय बोलायचं नाही सुख्याचं लग्न मोठं नाही व्यवस्थित पत्तीनं चालते चला चला सुख्याचं नवर तो चल पाहुण आहेत का तुमचीच वाट बघत होतो बघा
प्रवास काय सांगायचे असं वाटलं शेवटचाच प्रवास चाललाय कोण कसलंय पाहुणं तर पार कर आपले हो अण्णा इथं पण कर तुमचं सांग काय काय करा ए गपरे देव देव इथं काढू नका दादा हा नंतर बाच्या गपना कशाला काय काय हा एकदम बर तात्या कसे नाही आले बोलू रो गाडी हे अण्णांची बोलू रो ती बंद पडलेली गाडी तुमची होय आमचीच होय पंक्चर झाली गाडी पलीकडे तरी येताना मला चालत दिसले तुम्ही बरं का तुम्ही उभे होते अव्वरती आम्ही उभं होतो ना बरं दाखवलं कोणाची गाडी कोणाची गाडी आता मग मी रोड खराब तुमचे म्हणजे चालत आले मला तिथून नाही नाही इथून आलो इथून तुम्ही मुद्दाला गेले ते काय तिथं नको म्हणू पाहू तू मुदत नाही का नाही म्हणजे लगी लगे ड्रायव्हरला म्हणलं पंक्चर करा तिथं तिथं आणा मग घेऊन या म्हटलंय तर आम्ही चालत आहे बरं बरं चाल चाल बरं आता पाहुणं काय जास्त वेळ पहिले गोष्ट पोरगीला तयार केलेलंच असत पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करू बरं बरं म्हणजे आपलं पुढचं तुला काय तर या ठिकाणी मी तुमची ओळख करून देतो सर्वात प्रथम मी तुम्हाला आमच्या गावच्या प्रथम नागरिकाची ओळख करून देतो हे जे तुम्हाला दिसतंय असं हे आमच्या गावचे प्रथम नागरिक म्हणजे सरपंच बादशाह आता बादशाहच्या अवताराकडे जाऊ नका मनाने अत्यंत श्रीमंत असणारा हा माणूस त्यांचा जो गॉगल दिसतोय का गॉगल हा कमीत कमी 25,000 असेल अरे बाप ब्रँडेड शिव आता ब्रँड शिव वापरतच नाही त्यांची अंडरपेंट 8,500 असेल काय बोलतात विचार त्यांना आता तुम्हाला सांगतो पाहुणं ती जी पलीकडची दिसते का तुम्हाला दोन विण्या घातल्या ती दोन शिंगावण्याची दिसते का त्या मुलीबद्दल जर इकडे बघा पाहुणं आता मला मी ती म्हणजे मग तुम्हाला सांगतो तू का असला तुम्ही असले म्हणून मी असलो आमचा जोक झाला ती ओळख व्यवस्थित करून दिलेली आहे अरे तिच्या अलीकडे जी बसलेली आहे तिची पिवळं 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 मी जसे केस मोकळे सोडल्यात मोकळी केस जरी सोडले तुम्हाला आता वाटत असले की फॅशन आहे फॅशन नाहीच तिच्या डोक्यात वाज झाल्यात असं पण समजू नका तिला असं मोगड हकराची सवय ती म्हणजे रुपाली तिचं काय ती बायको आहे याची बहीण आहे हा आणि त्याच्या पलीकडची बसलेली आहे तर ती आहे मोना ती कोण आहे माहितीये का कोणाची बायको आहे ए बादशाह गपना बाबा पाहुणं गैरसमज करून घेऊ नका सरपंचाचं स्थळ यांच्या घरी चालून आलं होतं तर त्यांची जरा जमवाजमवाचं काम झालं होणारी अपडेट आता तुम्हाला ते पलीकडचे जर ओळख करून द्यायची म्हणता मागे सर का हा ते जे पलीकडचे आहेत का लाल लाल होटो पे तर ते झुरून घ्या नाही यांना कुठेतरी बघितलं होतं मी तमाशात म्हणजे ते तमाशात नाचत नाही तर मुद्दा असा आहे की झुरून घ्या आणला तमाशाचा प्रचंड नाद गावात जर तमाशा आला तर तो झुरुंगी अण्णा त्या तमाशातल्या बायकोच्या स्वतःच जास्त नाचतो असं म्हणून यंदा आमच्या सरपंचाने यात्रा कमिटी मध्ये असं सांगितलेलं की पुढच्या वेळेस तमाशा आण नका अण्णालाच चांगलं विनोद पण अण्णांचा स्वभाव खूप रॉयल अहो अण्णांचा एक मुलगा दुबईला असं दुसरा मुलगा सिंगापूरला ते असते सिंगापूरला सिंगापूरला तुम्ही विशेष म्हणजे अण्णाच वय किती असेल
आता पांडवाचं म्हणजे खास वेगळं वैशिष्ट्य आहे त्यांचं नंतर तुम्हाला कळवतो इको बदरी त्यांची कंपनी ती दाते काय इको बदरी नंतर बस बरं सरपंचाला विनोद स्वभाव आहे बरं ताते आता तुम्ही सगळ्यांची ओळख करून दिली मला हो पण नवरा मुलगा नवरा मुलगा मागून येतोय काय बोलताय पाहुणारे एवढा मोठा राजबिंडा देखना नालायक महानायक वर्कर बाळा हाच तो आहे नवरदेव मुलगा सुखदेव सुखदेव धंड्याचा वामिशी हा ना खूप श्रीमंत माणूस मागणे श्रीमंत कसे कपडे वगैरे कसे कोट आणि हा जो कोट आहे हा कसा आणला भाड्या हा तसा नाही अरे भाड्याने म्हणजे काय झालंय ह्यांची आहेत ना कॉस्ट्युम भाड्याने द्यायची कंपनी असं असं तुम्ही ते सिनेमा नाटक वेब सिरीज ह्या लोकांना जे शूटिंगला कपडे लागतात असं ते भाड्याने देतात आणि म्हणून ह्यांनी त्यांनी त्या भाड्याचा भाड्याचा हा भाड्याचा कोडा कपड्याच्या भाड्याला पैसा म्हणते आता तोंडाला फेस आला की नवरी मुलगी तयार असेल तर घेऊन या पण मुलीच काय नाव आहे मुलीचं नाव माहित ना तसं नाही हो मग मी लहानपणापासून दोन चार नावं ठेवलेली तिला लाडाची बोला कोणत्या नावाने बोलो काय तुम्हाला पसंत पडेल त्या नावाने बोलवा बर बर ए पिंकी हा की ए पिंकू म्हणजे मुलगी मोठी आहे ना हो मोठीचे मोठे बर बर पोरीला पोर किती आहे तुमच्या काय बोलता तुम्ही असं आहो पाहुणे गैरसमज करून घेऊ नका नाही तुमची मोठी पोरगी नाही का तिचं लग्न झालं ना हो ही धाकटी आहे ती मोठी आहे मोठी तिला लेकर असते ना दोन ती हो आहे दोन आहे ना पण यांना एवढं माहित कसं सरपंचाचं विशेष म्हणजे असं आहे की तुमची जी मोठी मुलगी आणि सरपंच यांचं लफडं होतं काय लफडे नाही हो डफड म्हणतात नाही शाळेत असताना सरपंच डफडले भारी वाजवायचे असं तर ती डफड वाजवताना ती पोरगी नि एकाच वर्गात होते पाय पडू की सगळ्यांच्या बस बाळा आज्ञाधारक कसं महिलांचा देखील सन्मान केला पाहिजे मला सांगा ते पुरुष प्रधान संस्कृती आपण बदलली पाहिजे लग्न पाहायला गेल्याचे तर मुलीने यायचं मुलीनेच का सगळ्यांच्या पाया पडायचे म्हणून याला मी म्हणलं की तू सुद्धा पाया पड तात्या पोरीला मुलकच नाही की मुलक पदर घेतलेला आहे तिने तात्या कशी वाटली मुलगी नाही अहो मुलगी कशी आता पदर काढला तर दिसेल ना कशी बाळा पदर थोडा पावे घेतीस थोडा नाही सगळाच काढायला हवा साईडच काढा लावा मोठी बोलून नको गबस काय बनिया फक्त तोंड दिसायचे आपल्याला ते सरपंच समजून घ्या आता गाणं म्हणून नाचत का इथंच त्याने कसं आज कोणी पूर्वीच पाहिलं नाही ना असं म्हणजे कुठल्याही मुलीकडे तो कधीही वाईट नजरेनं पाहत नाही सरळ नजरेनं पाहतो
म्हणजे सगळं एकदम सगळं पाहतो. हा सर. दादा कशी वाटली मुलगी? वा वा काय म्हणा पाहुण, नक्षत्रवाणी मुलगी आहे अक्षरशः. पण पाहुण तुमच्यावर वाटत नाही हो. म्हणजे अहो पाहुण म्हणजे कलरला म्हणलं बाकी काय कलर. नाही नाही आईवर गेलेली ना ती. हा नाही नाही बरं झालं ह्या बाबतीत आईवर गेली. बर मुली तुझं नाव काय? माझं नाव वैष्णवी आता नाही मी पुण्यावरून आहे. माझं जिल्हा पुणे. आणि आणि काय बस 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 बाळा कळलं सुका तात्या पोरगी सुंदर आहे पण जरा बोबडीच आहे. आपण काय चांगलं आता आपलं काय सलमान खानच्या अवलादी का? आपण काय चांगलं आहे का? तू ते लय मोठा शास्त्रीय गायक आहे. नाही नाही चालेल छान मुलगी छान आहे बोलती छान. फक्त फरक एवढाच आहे आमच्या सुखाची एकच बिरिंग गेली ह्यांचे जरा चार पाच बिरिंग गेल्यात. बिरिंग सांगा मागचं खर 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 बोबडे बोलते शब्द बसत नाहीत बिरिंग ते चांगलं फर आहे आमचा आहे जरा हर बादशाह माग सर जरा तुझ्या वासनीत पाहुण बोलायचा त्याच मला वास यायला लागलाय. नवरी मुलीला आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारून घ्या. तुम्हाला छंद काय? छंद ना छंद मला तकलीफ आहे. म्हणजे मला नाचायला आवडतो, मला गायला आवडतो, मला लांगुली काढायला आवडते, मला मेहंदी पण काढायला आवडते आणि बघ मला पोहायला आवडतं, मला सायकल चालवायला आवडते, मला ट्रॅक्टर पण चालवायला. ओके पुढचा प्रश्न नेक्स्ट. आता मी चुका विचारा. तुम्हाला स्वयंपाक करता येतो का? तो पण अयो तो फक्त विचारत नका. तुम्ही मला इंडियन येतं, थायलंड येतं, इटालियन फूल येतं, भारत येतं, फूल येतं, एवढं छान येतं ना काय विचारत नका. तुम्ही ना बोलता तातून तातून खातात आणि तुम्हाला म्हणून सांगते मला ना वांगे तर फतफत पण येतं. चांगलं आहे फक्त आमचं सुखदेवचं फतफत करू नका आयुष्याचं. छान छान रुपावली सुटल्या. आणि आणखीन कुणाला काय विचारायचं का? मला विचारायचं. विचार. काय या पोरीला करावं आता? हे तर काय साळा चालली का तमाशा चालला गाणं म्हणायला? आवाज छान आहे ना म्हणून म्हणलं. आवाज छान. काय बाळा त्याची एक इच्छाच आहे ते गाणं होऊन जाऊ दे. पाहुण्याने टाळी द्यायची तर तोंड दिलं तिसऱ्या पहिल्यापासून. म्हणजे एकंदरीत मुलीच्या सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. मुलगी बोलकी आहे, छान बोलती, जास्तच बोलती, नको ती बोलती, तुमच्यापेक्षा सुद्धा जास्त बोलती, पण मुलगी छान आहे. आमच्या सुखदेवला आता मला वाटतं त्याच्या एकंदरीत वागण्यावरून असं वाटतं की मुलगी पसंत आहे. पण कसं असतं पाहुणं, तुम्ही काय आम्ही काय, आपण बाहेरून पोहणारी माणसं आहोत. बरोबर. प्रत्यक्ष विवाह यांना करायचा आणि ह्यांना संसार प्रपंच केल्यानंतर ह्यांना तो टिकला पाहिजे. पण मला असं वाटतं की या दोघांना काय एकमेकाला विचारायचं असेल तर विचारू द्या. सुखा आणि तुका ते काय या पुढचं नाव काय? वैष्णवी. वा तर तुम्हा दोघांना जर वैयक्तिक परस्पर काही बोलायचं असेल तर तुम्ही एकांतात बोलू शकता. तुम्ही जा बाहेर. अरे तुम्ही दोघ जा बाहेर. हा बरं ठीक आहे. अरे बाळांनो मागे या. तुम्ही मला आवडले. तुम्ही पण मला आवडले. आवडले आवडले. मला काय बोलायचं नाही, तुम्हीच बोला आता. हे बोल केलं
तुम्ही ना अधिपत काही टेंशन घेत नाही कळलं ना मला तुम्ही आवडले तुम्हाला मी आवडले इथच आवडले हा आवडले पण मला काय म्हणायचं आपल्याला एकमेकांना अवल पसंत झाली आपली अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आतमध्ये बिंदत टाकून दाखायचं आपल्याला लग्न करायचं का नाही करायचं ना आपल्याला तुम्ही आवडलाय बाय मला पण तुम्ही आवडली असं का नाही बाळू झालं का हो सरपंच शांत बसा मुली तुला नवरा मुलगा पसंत आहे ते म्हणतात ना मी या बीबी राजी तो क्या करे काजी त्यामुळे आता सगळं आता व्यवस्थित पार पाडलेलं आहे आम्हाला छान वाटलं आता काय करा आता आम्ही निघतो ते देऊन घ्या आणि तात्या कसं आहे सगळ्यांनी दोन दोन घास जेवण करून जा आता कशाला जेवण पाहून नाही नाही जेवण केल्याशिवाय जायचं नाही कोणी जेवण नाही का बाहेर येतानाच आम्ही हात पाय तोंड धुणार फ्रेश झालेले मला काय हात धुवायचं एक वेळेला हात धुवायचं असेल तर धुवून घ्या आम्ही धुवून आले मी जरा बाहेर जाऊन येतो हात धुवून चल तुम्हाला दाखवतो तिथं बरं चालत पोरी सारखी पोरगी नाही पण तुम्ही जरा वाटोळ करा लागली पोरीचं काय तुम्ही पाणी टाका ना सांगतो अरे अहो एवढी सोन्यासारखी पोरगी आणि तुम्ही आतल्या गायबान तोंडाला द्यायला लागले काय बोलताय तुम्ही अहो ती पोरग म्हणजे काय लय सुदय का लय चांगलं आहे का ते काय झाले अहो त्याला फिटी यायला लागले फिट हा फिट येते फिटी एकदा आली ना तो दोन दिवस तो बेसुद राहतो काय बोलतो पण टाका ना तुम्ही सांगतो ठीक आहे फिटाचं होऊन जाईन काही ना काही पण डॉक्टरांकडून नीट करू आपण फिट पण बाकी मी भानगिरी आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे अहो लफडी गावात सात लफडी हा पण टाका तुम्ही तुम्हाला सांगतो ती आलेली नाही का पिवळी साड्यावाली ती रूपा आमच्या गावातली अहो काय सांगा याच्यापासून तिला दिवस गेले काय बोलताय हा दिवस गेले होते लय मिटीला मॅच मिटीला भानगडी ते सांगतो आता काय करणार यांचं हा तू चालू तुम्ही हात धुऊन द्या हात धुऊन द्यावं झाले जा घरी का तुम्ही पहिलं उठा अहो आमच्या आबूचे खोबरं केले तुम्ही तुम्हाला वाटत का नाही मुलगा काय काय सरपंचाने सांगितलं सगळं अजिबात थांबायचं माझं पुढचा तास करायला पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्ले अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी सदा चौकडी